तुम्ही सगळे, तर हा माझा सेकंड ब्लॉग आहे ह्या वर्षामधला, 2020 मधला माझा हा दुसरा ब्लॉग आहे. तर पहिला ब्लॉगसुद्धा मी आलेला आहे तो माझा डीमार्ट शॉपिंगचा हॉल व्हिडिओ, जर तुम्ही अजूनपर्यंत पाहिला नसेल तर प्लीज चेक करा. तर सेकंड ब्लॉग आहे 2020 मधला. तर माझा मी मार्केटमधून आली, तुम्हाला मी थोडीशी छोटीशी क्लिप शूट केलेली, तर ती दाखवली. हिवाळ्यामध्ये खूप छान मार्केट असतं भाजीचं, मला हिवाळ्यात प्रचंड आवडतं भाजीचं मार्केट. म्हणजे तिथं जाऊन नुसतं फिरून जरी आलं ना, खूप छान वाटतं डोळ्यांना. सगळीकडे हिरवळी हिरवी हिरवी भाजी असते, त्यामुळे छान वाटतं. तर ते त्यानंतर मी आज सगळं चहा वगैरे पण झाला, भाज्या पण ठेवून झाल्या सगळ्या फ्रीजमध्ये. आणि फ्रीज मी सकाळी 10 वाजता लावलेला डीप फ्रोस्टिंगला, तर तो आत्ता झालेला आहे. मी आल्यानंतर तुम्हाला दाखवते बर्फाचे केवढे हे जे आहेत ना, हे बघा एवढे एवढे एवढ्यापेक्षा मोठ्यात आहे. थोडंसं वितळ आहे म्हणून एवढं दिसते, पण याच्यापेक्षा मोठे मोठ्याचे पीस पडलेले ते ट्रेमध्ये. तर ते सगळं मी काढलं आणि फ्रीज पण लागलीच थोडा वरून वरून क्लीन केलेला, ते पाणी वगैरे सारलेलं ते. तर आता चाल संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करणार आहे, बघू काय करणार आहे. काही प्लॅन पूर्णपणे नाही, भाज्या भरपूर आणलेल्या आहेत पण करण्याचा पण कंटाळा आलेला आहे. पण बघू, आता 7:15 वाजलेले आहेत, काय करते काय माहिती नाही. आणि इकडे मला कोथिंबीर भेटलेली, तर चांगली भेटली, देशी आहे असं म्हटली लेडीज, काय माहिती देशी आहे का नाही मला पण काही कळत नाही एवढं त्यातलं. तर ती आणलेले आहे, बघू मग. जास्त कोथिंबीर आहे तर म्हणते कोथिंबीर वडी बनवावी, पण बघू जसं होईल तसं बघेन, शेअर करेन तुमच्याशी काय केलं तर. आणि इकडे ही थैली आहे जी डीमार्टमधून मी आणलेली आहे, त्या वस्तू मला आता मी सगळ्यात धुवून ठेवणार आहे, नंतरच वापराय काढणार आहे. तर त्या अगोदर स्वच्छ करून घेते आणि त्याच्यानंतर मग स्वयंपाकाची तयारी, कारण लेडीजला दुसरा काय ऑप्शन असतो. संध्याकाळचा स्वयंपाक हा मस्तच आहे सगळ्या घरात, सगळ्या लेडीज हेच करत असतात. तर चला, तर आता पहिले सगळे ते भांडी जी आणलेली ना, चॉपिंग बोर्ड वगैरे, तो पण मला स्वच्छ करून ठेवते. आणि बॉटल्स वगैरे त्या गरम पाण्यानंतर धुवून घेणार आहे स्वच्छ. Thank you.
बारीक करून घेणार आहे चॉपिंग बोर्ड वरती. तर चॉपिंग बोर्ड पण काढून घेते आणि हे स्टिकर काय व्यवस्थित निघले आहेत बॉटलचे. तर हे थोडंसं आता पाव ओढलं आहे तर पाणी पण ठेवणार आहे त्याला म्हणजे निघत थोड्या वेळाने. आणि सुरी कुठे गेली तर मी कुकर लावलेला ऑलरेडी. साधा भात पण करून मी घेतला बघा. पण आता परत फोन आलेला आहे मिस्टरांचा की मसाले भात कर. तर आता मला परत मसाले भात करायला लागणार. हा बघू सकाळी नाश्त्यामध्ये फ्राय वगैरे करेन किंवा काय काय करणार ना. तर आता पहिलं कोथिंबीर कट करून घेते आणि धुवून ठेवते म्हणजे त्याचं पाणी पूर्ण मी वितळेल. आणि नंतर सगळा स्वयंपाक झाल्यानंतर येणमध्ये मी कोथिंबीर वडी बनवणार आहे. तर थोड्याशा वेगळ्या पद्धतीने करणार आहे बघू. मी ह्याच्या अगोदर ट्राय केलेली पण ती थोडीशी माझी फसलेली कारण पीठ थोडंसं पातळ झालेलं. तर ह्यावेळी थोडंसं आता घट पीठ करून करणार आहे कारण पातळ पीठ झालं ना कोथिंबीर वडीचं तर चांगल्या सेट होत नाहीत वड्या. अशा सुट्या सुट्या खूप होतात. तर आता बघू व्यवस्थित येईल होप सो. तर आता कोथिंबीर तर या ठिकाणी कोथिंबीरीतलं पूर्ण पाणी निथळून गेलेलं आहे. तर आता मी याला बारीक कट करून घेते आणि या ठिकाणी मी कोथिंबीर ही देठासकट घेते कारण देठ खूपच कोवळे आहेत. पूर्णपणे कोथिंबीर आहे ना ती पूर्णपणे कोवळी आहे देठसुद्धा कोवळे आहे त्यामुळे ती मी आता बारीक कट करून वडीमध्ये वापरणार आहे. बरेच वेळा जर जून असेल कोथिंबीर तर आपण फक्त पाणी घेतो पण या ठिकाणी देठसुद्धा खूप कोवळे आहे त्यामुळे तेसुद्धा मी वडीमध्ये वापरणार आहे. आणि छान अशा आता बारीक करून घेते आता चॉपिंग बोर्डवरती. आणि या ठिकाणी नवीनच आहे वस्तू त्यामुळे वापरायला कोणती पण गोष्ट आपल्याला नवीन आणल्यानंतर कसं जास्तीत जास्त वापरायचं असे क्युरियोसिटी असते तर तसंच आहे. म्हणून मला आज छान वाटतं असं फर्स्ट टाईम मी आज नवीनच वस्तू काढलेली चॉपिंग बोर्ड वापरायला. त्याच्यावर मी कोथिंबीर आता छान अशी बारीक करून घेते जेवढी शक्य होईल तेवढी बारीक करून घ्यायची. तरी पण करत असताना थोडंसं शिस्तीने लक्ष द्यायचं कारण खूप बारीक करण्याच्या नादामध्ये कट वगैरे तो सुद्धा होऊ शकतो. तर इथं छान अशी आता मी सगळी कोथिंबीर बारीक करून व्यवस्थित घेते कट करून. तर आता माझी चाललेली आहे भाकरी तयारी भाकरी करण्याची तयारी. तर भाकरी आज मी बाजरीची भाकरी करत आहे कारण थंडीचे दिवस आहेत त्यामुळे थंडीचे 2 महिने तरी आमच्याकडे बाजरीच खाल्ली जाते एक वेळ तरी कारण वर्षातून 2 महिने बाजरी खायला भेटते त्यामुळे हिवाळा बेस्टच आहे बाजरीसाठी उष्ण असते बाजरी. तर मी तर बाजरीची भाकरी करते आणि बाजरीची भाकरी करण्यासाठी आता मी इकडे घेतलेले गरम पाणी घेतलेलं आहे. गरम पाण्याने कसं छान असं पीठ आपल्याला चिकट येतं आणि भाकरी व्यवस्थित थापता येते त्यामुळे गरम पाण्याचा मी वापर केलेला आहे. आणि थंडीचे दिवस आहेत त्यामुळे गरम पाणी चांगलंच वाटतं. तर आता गरम पाण्यानं मी आता इथं थोडं थोडं पीठ घेतलेलं आहे. पिठामध्ये मी थोडंसं मीठ पण ॲड केलेलं आहे थोडंसं चवीसाठी. तर इकडं आता मी छान असं त्याला जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही अशा पद्धतीत आपण भाकरीचं जसं पीठ थापतो मळून घेतो ना तसंच मी मळून घेते. आणि इकडे तवा पण एका साईडला गरम करत ठेवलेला आहे आणि इकडं हा माझा जो बर्नल आहे त्याचा हा मोठा ॲक्च्युली बर्नल आहे पण त्याचा गॅस खूप जाळ आहे ना तो खूपच स्लो येतो त्यामुळे तवा अगोदरच गरम करत ठेवायला लागतो आहे. त्याशिवाय भाकरी चपाती काही भाजतच नाही आहे. तर आता इकडे छान पीठ मळले
तर भाकरी वगैरे माझी झालेली आहे, आमटी पण माझी झालेली आहे. आता कोथिंबीर वडीसाठी जे वाटण करणार आहे त्यासाठी मी इकडे घेतलेले आहेत ह्या 7 ते 8 मिरच्या आहेत. ह्या थोड्याशा कमी तिखट आहेत, त्यामुळे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये त्या मिरच्या घ्यायच्या. त्याच्यानंतर इकडे घेतलेलं आहे लसूण, मी घेतलेलं आहे 10 ते 12 पाकळ्या आहेत. आल्याचा 1 इंचाचा तुकडा आहे आणि ह्याचं छान वाटण करून घ्यायचं आता आपल्याला. तर त्याचं वाटण करण्याच्या अगोदर इकडं आपण कोथिंबीर वडीसाठी जे बॅटर तयार करणार आहे त्याच्यासाठी इकडं मी घेतलेले हे 2 चमचे तांदळाचं पीठ आहे आणि याच्यामध्येच आता आपण बेसन घालणार आहे. 4-5 चमचे बेसन घालायचं, कारण माझी कोथिंबीर एवढे 2 जोड्या कोथिंबीर आहे. तर 4 चमचे मी बेसन घेतलं इकडं. तर याच्यामध्येच थोडासा ओवा घालणार आहे मी आणि हे चिंच आणि गूळ आहे तो मी गरम पाण्यात भिजत घातलेलं आहे चिंच. तर त्याचं हे पाणी तर गूळसुद्धा असं मॅश करून घ्यायचं आहे याच्यामध्येच घालायचं. छान चिंच आणि गूळ घातला की छान असे आंबट गोड त्याला चव येते. कोथिंबीर वडीसाठी अशी कोरडी जरी खाल्ली तरी छान लागते. याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून हळद पूड घालायची आपल्याला कलरसाठी. अर्धा चमचा घातलेला आहे साधारणपणे मी. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अशा प्रकारे पीठ करायचं आहे आपल्याला. फार पातळ करायचं नाही, फार घट्ट करायचं नाही. तर अशा प्रकारे हे पीठ आपलं भिजून झालं आहे. इकडं वाटण पण मी करून घेतलेलं आहे. कोथिंबीर पण पूर्ण पाणी त्याचं निथळून गेलेलं आहे आणि कढई ठेवलेली आहे मी गॅसवरती. तर या ठिकाणी अशी नॉनस्टिकचीच कढई घ्यायची तुमच्याकडे जे असेल ते, कारण काय होतं बेसन आणि तांदूळ दोन्ही पदार्थ कसे चिकटणारे खूप आहेत त्यामुळे कढईला खूप जास्त चिकटतं ते. त्यामुळे नॉनस्टिक ही जर कढई असेल तर चिकटलं एवढं चिकटायचा एवढा काय प्रसंग येत नाही. तर कढई गरम झालेली आहे, त्यामध्ये आता तेल घालूया आपण. छोटे 4 चमचे मी तेल घातलेलं आहे. तेल गरम होल्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडासा हिंग घालणार आहोत आणि नंतर पुढचं जो आपण जे वाटण केलेलं आहे ते पूर्णपणे छान असं ते भाजून घेणार आहोत, पूर्णपणे त्याचा कच्चेपणा जो वास आहे तो पूर्णपणे जाण्यासाठी. तर झटपट अशी होणारी कोथिंबीर वडी आहे, वाफवण्याची गरज नाही काही नाही. फक्त आपण हे जेव्हा आपण हे सेट झाल्यानंतर फक्त तळून घेऊ शकतो. जर तुम्हाला तळायचं नसेल तर तुम्ही तशीही खाऊ शकता, काय प्रॉब्लेम येत नाही. वाफवण्याची गरज नाही काही नाही, झटपट अशी होणारी कोथिंबीर वडी आहे, छान लागते चवीला. तर तेल गरम झाले आपलं, त्याच्यामध्ये थोडासा हिंग घालायचा. त्याच्यानंतर हे आपण वाटण त्याच्यामध्ये घालणार आहोत. वाटण छान परतून झाले बघू शकता तुम्ही. आता त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत ही कोथिंबीर. कोथिंबीर सुद्धा छान मिक्स करून घ्यायची आपल्याला. तर या ठिकाणी कोथिंबीर छान एकजू झालेले आहे मसाल्याबरोबर, आपल्याचे वाटण होतं त्याच्याबरोबर. आता त्याच्यामध्ये आपण हे बेसनचं जे बॅटर तयार केलेलं आहे ते आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत. गॅस एकदम मंद करून त्याला एक वाफ काढून घ्यायची आपण. तर या ठिकाणी व्यवस्थित आपलं पीठ आहे जे पूर्णपणे शिजलेलं आहे, 2 मिनिट वाफ काढलेले आहे, गोळा पण छान घट्ट बनलेला आहे. आता आपल्याला याला
वड्या पाडण्यासाठी ताटाला थोडंसं मी तेल लावून घेतलेलं आहे, त्याच्यावरती आपण पसरून घेऊया. गॅस बंद करायचा आहे. तर इकडं अशा प्रकारे मी तेल लावलेलं आहे. त्याच्यावरती पीठ आपण घालून घेऊया. आणखी आपल्या वड्यांचं हे होतं, चुरा होतो ना, त्यामुळे थोडंसं जाडसं रस ठेवायचं. तर हे पूर्ण पसरून घ्यायचं. प्रकारे मी पीठ पूर्णपणे थाळीला लावून घेतलेले, थापून घेतलेले. तर आता याच्या थंड झाल्यानंतर आपण वड्या तळून घेणार आहोत. तर जस्ट नुसते आपल्याला इथं असं शेप देऊन ठेवायचं आहे वड्यांचा. तर वड्या आपल्या छान थंड झालेले आहेत, अशा प्रकारे बघा, बघू शकता तुम्ही पडलेले आहेत वड्या. तर आता मी तेल गरम करत ठेवलेलं आहे. तर तळून घेऊया आपण आता. तर बघू शकता तुम्ही, तर ह्या आहे आपल्या झटपट होणाऱ्या कोथिंबीर वड्या. कशा वाटल्या, कसा ब्लॉग वाटला जरूर मला कमेंट करून सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटते नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.